मित्रों, एका राजाने दोन गरुडांची पिल्ले आणली होती. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हात झटकून देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवरच बसून होता. तो आकाशात झेप घेत नव्हता. हे पाहून राजा फार दुःखी झाला. म्हणून त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली की जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडवायला सक्षम बनवेल त्याला सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील. हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्यांनी राजाला विनंती केली. आणि एक रती महारथी थकले तिथे हा गरीब बिचारा काय करणार असा विचार राजाच्या मनात आला. पण गरुड उडणे आवश्यक होते म्हणून त्यांनी त्याला संमती दिली. शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारले, काय रे गरुड उडाला का? तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य, तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भरारी घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला. त्याने आश्चर्याने शेतकऱ्याला विचारले, अरे तू हे कसे काय केलेस? तेव्हा शेतकरी म्हणाला, मी काही फार वेगळं नाही केलं, मी फक्त तो गरुड बसला होता ती फांदी मोडून टाकली, त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली. मित्रांनो, आयुष्यात अनेक जण असेच कोणत्या ना कोणत्या तरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या कुटुंबाला, तर कोणी छोट्या मोठ्या नोकऱ्यांना. या छोट्या मोठ्या फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुड असते विसरून जात असतात. मिळेल ती नोकरी धरायची, मग घर घ्यायचं आणि कामातून केव्हा निवांत बसता येईल याचा विचार करायचं, बस संपलं आयुष्य असेच त्यांना वाटत असते. मित्रांनो, कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा. आयुष्य म्हणजे फक्त इतकंच आहे का? तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही हे लक्षात तुमच्या असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल तर तुमची फांदी तुम्हालाच तोडावी लागेल. तुम्ही जितकं समजताय ना त्याहून अधिक करण्यासारखं खूप आहे या आयुष्यात. जग खूप मोठं आहे, विशाल आहे, पण तुम्ही स्वतःला चार भिंतीमध्ये कोंडून घेतलंय. त्यातून बाहेर यावं, खूप काहीतरी मोठं करावं असं तुम्हाला वाटत नाही आणि त्यामुळे चार भिंतींनाच तुम्ही तुमचं जग समजताय. या चार भिंतींच्या बाहेर येऊन स्वतःचं विश्व निर्माण करा. तुमच्या क्षमतेला ओळखा आणि स्वतःला झोकून द्या गगनभरारी मारण्यासाठी. त्या दुसऱ्या गरुडाप्रमाणे स्वतःमध्ये क्षमता असूनही फांदीवरच आयुष्य काढू नका.